नमस्कार, ताईची खानावळ या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज मी तुमच्यासाठी माकुल मसाला ही रेसिपी घेऊन आली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिले आधी आपण माकुल काढून घेऊया बास्केटमध्ये आणि ते साफ करून कटिंग करून घ्यायचे। पाणी घालून घेते याच्यामध्ये। तोपर्यंत आपण दोन टोमॅटो कापून बॉईल करायला टाकूया। मी दोन टोमॅटो घेतले आणि कढईमध्ये आपण बॉईल करूया तोपर्यंत, माकुल साफ करून होईपर्यंत। टोमॅटो लगेच शिजायला हवा ना, दोन तुकडे करते। माकुल साफ होईपर्यंत आपले टोमॅटो पण बॉईल होतील। दोन टोमॅटो घेतले आणि पाणी घालते। टोमॅटो बुडतील एवढं पाणी ठेवायचं आणि गॅसवरती ठेवते। टोमॅटो गॅसवरती ठेवले, गॅसवर हाय फ्लेमवरतीच आपण शिजवूया आणि झाकण ठेवून देऊया। तोपर्यंत आपण माकुल साफ करून घ्यायचे। माकुल कसे साफ करायचे ते देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। प्रथम आपल्याला हे तोंडाचा भाग आहे तो ओढून काढून घ्यायचा आहे बाहेर, असं प्लॅस्टिक सारखं हा एक भाग असतो आतमध्ये माकुलचा, तो ओढून काढायचा। तोंड काढल्यानंतर हा भाग काढायचा। नंतर इथं शाईची एक थैली असते, ती थैली आपल्याला पाहू शकता, ही थैली आहे ती आपल्याला काढायची आहे। कटिंग करताना आपल्याला फक्त डोळ्याचा भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे, हा भाग घ्यायचा आहे। हा तोंडाचा पण भाग घ्यायचा आहे आपल्याला, फक्त हा एवढा डोळ्याचा भाग आहे ना, हा एवढा तो आपल्याला काढून टाकायचा आहे। हा डोळ्याचा भाग वेस्टेज आहे, तो काढून टाकायचा आणि ह्याचे गोल गोल आपल्याला चकत्या पाडून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार करू शकता, तुम्हाला उभ्या पाहिजे तर उभ्या, गोल पाहिजे तर गोल, कशाही चकत्या करा चालतील। अजून एक साफ करून दाखवते। हा तोंडाचा भाग पहिला ओढून घ्यायचा आहे, वेगळा करायचा आहे। हा प्लास्टिक सारखा दिसणारा भाग काढून घ्यायचा आहे। कधी कधी त्याचे तुकडे पडतात त्याच्यामुळे तो नीट काढा, पूर्ण अखंड आला पाहिजे। ह्याचे दोन तुकडे झालेले, एक आधी आला एक नंतर। आता ह्याच्यामध्ये जी शाईची पिशवी दिसते ती शाईची पिशवी काढायची पुरी। मग काळे होत नाहीत माकुल, नाही ते शाही सारखं सगळी शाही सगळीकडे होते। ते जर शाहीचं पोट, त्याचं पोट फुटलं ती शाही सगळीकडे पसरते आणि मग सगळे ते माकुल काळे काळं पाणी येतं। त्याच्यामुळे सावधगिरीनेच ती पहिली पिशवी काढा आणि हा तोंडाचा भाग आपल्याला
फेकून द्यायचे. फक्त माकलामध्ये त्याच्या तोंडाचा भाग फक्त वेस्टेज असतो. अशा प्रकारे माकल साफ करून घ्या. माकूल कटिंग करून झाले. माकूल 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावे लागतात. अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर थोडं पाणी टाकून त्याला 10 मिनिटं असं बुडवत ठेवायचे. टोमॅटो शिजलेत का बघूया तोपर्यंत. टोमॅटो पण शिजले आणि साल पण त्याचं वेगळं झालंय. आता आपण टोमॅटो मॅश करून घेऊया. आधी तो थंड होऊ द्या, नंतर आपण त्याला मॅश करूया. गॅस बंद करते आणि थंड व्हायला ठेवते. थोडा वेळ थंड होऊ द्या, नंतर आपण ते टोमॅटो मॅश करूया. तोपर्यंत आपण कांदा आलं लसूण कटिंग करून घेऊया. कटिंग करून झालंय माझं. 2 कांदे बारीक कापून घेतले. 6 लसूण पाकळ्या आहेत. 1.5 इंच आल्याचा तुकडा बारीक कटिंग करून घेतलाय. 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली. गॅस वरती कढई गरम करून घेऊया. टोमॅटोचं पाणी फेकायचं नाहीये, ते तसंच ठेवायचंय. जेव्हा आपण माकूल घालणार त्याच्यानंतर ते त्यांना माकूल शिजण्यासाठी घालायचंय. कढई गरम झाली, तेल घालून तेल चांगलं गरम होऊ द्या. तेल गरम झाले, आपण लसूण मिरच्या आणि आलं फ्राय करून ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे. लसूण फ्राय झालंय, आपण त्यामध्ये कांदा घालू. कांदा पण आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं. मीठ घालते थोडं, म्हणजे लवकर कांदा भाजला जाईल. थोडा गॅस कमी करते. कांदा चांगला भाजू द्यावा. आता ह्याचा कलर आपला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचे कांदा. कांदा फ्राय झाल्याचा बघूया. अजून थोडा फ्राय व्हायला हवा.
गैस फास्ट करते हैं। खाली लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे। मध्ये मध्ये तो पलटायचा। ब्राउन कलर येईपर्यंत चांगला भाजलाय, फ्राई झालाय चांगला। आता हे पाण्यात बुडवून ठेवलेले माकूल आपल्याला त्याच्यात घालायचे आणि कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचे। पाणी घालायचं नाहीये, असं निचोळून घालायचे। माकूल कांद्यासोबत हा फ्लेम वरती आपल्याला परतून घ्यायचे। माकूल पूर्ण व्हाईट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची, पाव चमचा हळद। एक चमचा मसाला, आज याच्यामध्ये मिक्स मसाले आहे, गरम मसाला वगैरे सगळं आहे याच्यामध्ये। धना पावडर आपल्याला जास्त घालायची आहे, अर्धा चमचा। हळद पाव चमचा घातली ना, धना पावडर आपल्याला अर्धा चमचा घालायचा। हे मसाले घालून आपल्याला चांगले परतून घ्यायचे। सोबत आपण मीठ घातलंय, त्याच्यामुळे चवीनुसार आपण मीठ घालायचं। आता माकूल पाणी सुट्ट माकूल असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला आता काय ह्याच्यात पाण्याचा आधी वापर करायचा नाही, आधी ते मसाले चांगले शिजू द्यायचे माकलासोबत। मसाले चांगले शिजतील। दोन मिनिटं शिजू देऊया, नंतर मसाला घालून 2 मिनिटं झाली आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची।
मॅश केलेला टोमॅटो या माकूल मध्ये जरा थोडं मिक्स होऊ देऊया. 2 मिनिटं तिथे आपण ठेवूया. परत टोमॅटोची प्युरी घालून आता आपल्याला याच्यामध्ये एक पळी जे आपण टोमॅटोच पाणी घेतलं होतं टोमॅटो शिजवलेलं ते घालून घ्यायचंय. जास्त नाही घालायचं, एक पळीच घालायची. कारण देखील सांगते, हे टोमॅटोचं पाणी एक पळी घालते मी याच्यामध्ये. माकूल चांगलं शिजवते त्याच्यासाठी. थोडं अजून थोडं घातलंय म्हणजे जवळजवळ 1.5 पळी पाणी घातलंय. आता गॅसची फ्लेम हाय करायचीच आहे आपल्याला. आणि ग्रेव्ही थीक होण्यासाठी म्हणजे हा मसाला जो आपण बनवलाय तो थीक होण्यासाठी तुम्ही 2 चमचे दही देखील वापरू शकता. मी कोकोनट मिल्क घालणार आहे 2 चमचे. जेणेकरून ग्रेव्ही आपली थीक होईल. आणि आता माकूल मसाला आपल्याला हाय फ्लेम वरती शिजवायचा आहे. तुम्ही 2 चमचे दही देखील वापरू शकता. त्याचबरोबर कोकम 3 कोकम टाकते. आता माकूल आपल्याला हाय फ्लेम वरती शिजवायचंय. जोपर्यंत मसाला आपला थीक होत नाही ना तोपर्यंत झाकण वगैरे काय आता ठेवायचं नाही आहे. आता शिजवायचं. दोन मिनिटं झाली आहे. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ. आणि कोथिंबीर घालून शिजवायचे उरले 3 मिनिटं. पाणी सुटत त्याच्यामुळे झाकण ठेवून आपल्याला पाणी माकूल शिजवायचं नाहीये. ते आपल्याला असं ओपन ठेवूनच सुकवायचं आहे. 10 मिनिटांमध्ये आपली माकूल मसाला तयार होईल. आपल्याला पुरा तो सुका बनवायचा आहे, पाणी ठेवायचं नाहीये. तुम्हाला जर थोडी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता, नाही तर मसाला ठेवायचा. आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. मला ग्रेव्ही थोडी हवी तर ग्रेव्ही ठेवा, पण मला तो मसाला बनवायचा आहे असा ड्राय वाला. मी त्याला थोडा दूध सुकवणार आहे. थोडी कोथिंबीर ठेवली आहे गार्निशिंग साठी. तयार झाला आपला माकूल मसाला. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत.